श्री स्वामी समर्थ। स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे, जाणून घ्या अर्थ। आपल्याला दिसणारी स्वप्ने ही शुभ अशुभ संकेत देत असतात, त्याचा आपल्या आयुष्यावर खोल परिणाम होतो। स्वप्नशास्त्रानुसार जाणून घेऊया स्वप्नांचा अर्थ। एक, स्वप्नात मृत व्यक्तीसोबत गप्पा मारणे, याचा अर्थ मृत व्यक्तीचा आत्मा आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो। दोन, स्वप्नात मृत व्यक्ती वाईट परिस्थितीत दिसणे किंवा रडताना दिसणे, याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये एखाद्या कामात तुम्हाला मोठ्या अडथळ्याला तोंड द्यावे लागू शकते। यासाठी ज्योतिषाला भेटून तुम्हाला पितृदोष तर नाही ना याची खात्री करून घेणे। तीन, स्वप्नात पूर्वजांना अन्न खाऊ घालताना दिसणे हा एक शुभ संकेत समजावा। चार, स्वप्नात तुम्हाला एखादी व्यक्ती भूतकाळात मरण पावलेली दिसली आणि तो तुम्हाला आनंदी वाटत असेल तर हे पाहिल्यानंतर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण हे स्वप्न स्पष्टपणे सूचित करते की तो समाधानी आणि आनंदी आहे। पाच, जर मृत व्यक्ती स्वप्नात येऊन तुम्हाला आशीर्वाद देत असेल तर याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या काळात तुम्हाला काहीतरी मोठे यश मिळणार आहे। सहा, एखादी मृत व्यक्ती वारंवार आपले नाव घेत असल्याचे स्वप्न तुम्हाला पडत असेल तर याचा अर्थ असा आहे की तो आपल्याला काहीतरी अप्रिय गोष्टीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करीत आहे किंवा येणाऱ्या संकटाची चाहूल देत आहे। सात, तुमच्या जवळची एखादी व्यक्ती आजारपणात मृत पावली असेल आणि ती जर तुमच्या स्वप्नात दिसत असेल तर त्याचा अर्थ होतो की त्या व्यक्तीचा जन्म आता चांगल्या ठिकाणी झालेला आहे आणि तुम्ही त्यांचा विचार करून चिंतित होऊ नये। आठ, घरातील मृत व्यक्ती स्वप्नात तुमच्यावर रागवलेली दिसली तर याचा अर्थ असा होतो की तो तुमच्याकडे काहीतरी मागत आहे, कदाचित त्या व्यक्तीची अपूर्ण राहिलेली इच्छा जी त्याला तुमच्या माध्यमातून पूर्ण करायची असेल। नऊ, हे स्वप्न असेही सूचित करते की आपण काहीतरी चुकीचे करत आहात ज्यामुळे आपले पूर्वज आपल्यावर रागावले आहेत आणि ते आपल्याला चुकीच्या गोष्टी करण्यापासून थांबवत आहेत। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा।